मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचे मेवणे बजाजीराजे निंबाळकर जे महाराणी सईबाई साहेबांचे सख्खे बंधू होते त्यांना विजापूरच्या मोहम्मद कैद केलं होतं त्यांची फलटणची सगळी जहागिरी जप्त करून टाकली होती बजाजी राजांसमोर मोहम्मद अदिल दोन अटी ठेवल्या की एकतर मृत्यूदंड नाहीतर इस्लामचा स्वीकार प्राणाच्या भीती नका होईना बजाजी राजांनी इस्लामचा स्वीकार केला आणि मोहम्मद अदिल भलताच खुश झाला स्वतःची मुलगी बजाजी राजांना देऊन स्वतःचा जावई करून घेतलं फलटणची सगळी जहागिरी त्यांना परत दिली आणि विजापूर मध्ये ठेवून घेतलं पण नंतर मात्र बजाजी राजांना उप्रती झाली परत हिंदू धर्मात येण्यासाठी त्यांची तळमळ वाढू लागली आपल्या मनातली ही सल त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांजवळ बोलून दाखवली त्या काळात हिंदू बनण्यासाठी केवळ एकच रस्ता होता तो म्हणजे एखाद्या हिंदू कुटुंबात जन्माला येणं आणि एकदा की कुणाला बाडगा म्हणून जाहीर केलं हिंदू धर्मातून बाहेर काढलं की त्याचे हिंदू धर्मात परत फिरण्याचे सगळे दोरच कापले जायचे आज मित्रांनो आपल्याला हास्यास्पद वाटेल पण पोर्तुगीजांनी गोव्याच्या आसपास आपला ख्रिस्ती धर्म कसा वाढवला याच्या अनेक सुरस कथा आहेत रोमन कॅथोलिक असणाऱ्या पोर्तुगीजांनी छळ करून आपला धर्म तर वाढवलाच पण त्यासोबतच त्यांचे धर्मगुरू कधी कधी एखाद्या गावच्या विहिरीत पावाच्या लाद्या फेकायचे उन्हाळ्याच्या दिवसात तहानेनं व्याकुळ होऊन एखाद्या व्यक्तीनं जर त्या पावाच्या लाद्या फेकलेल्या विहिरीचं पाणी पिलं की झाला तो बाडगा मग पोर्तुगीज धर्मगुरूंसाठी काम त्याच्या जातवालेच लोक करायचे त्याच्या जातीवाले लोक त्याच्या विरुद्ध जात पंचायत बोलून त्याला बाडगा म्हणून घोषित करायचे त्याला वाळीत टाकायचे त्या काळी एखाद्याला जर समाजानं वाळीत टाकलं तर त्याचं जगणंच अशक्य होऊन जायचं मग त्या व्यक्तीला स्वतःहून परधर्मात जाणं भागच पडायचं आपला, दर्म है चे, चे। चे, आपला धर्म वाढवण्यासाठी मुस्लिम आणि ख्रिश्चन हे कधी आमिष दाखवायचे कधी धमक्या द्यायचे तर कधी सेवाही करायचे पण येन केन आपल्यात सामावून घेण्याचा प्रयत्न करायचे आपला धर्म वाढवत राहायचे इस्लामचे सूफी संत आणि ख्रिश्चन मिशनऱ्यांनी सेवेच्या माध्यमातून त्यांचा त्यांचा धर्म वाढवला ख्रिश्चन आणि मुस्लिम राज्यकर्त्यांनी कधी सवलतींच्या जोरावर तर कधी तलवारींच्या आणि बंदुकींच्या जोरावर आपला धर्म वाढवला मुस्लिम आणि ख्रिश्चन व्यापाऱ्यांनी पैशांच्या जोरावर आपला आपला धर्म वाढवायला मदत केली पण हिंदूंनी मात्र आपली सर्वसामावेशक वैदिक काळातली महान परंपरा मागे सोडली एखाद्याची कर्तबगारी पाहून त्याला स्थान देण्याची वैदिक परंपरा सोडून केवळ जन्माच्या आधारेच त्याचं स्थान निश्चित करण्याची जातीप्रथेची कुप्रथा पाडली महर्षी वाल्मिक सत्यकाम जाबाल मैत्रेयी गार्गेई अशी महान परंपरा विसरून आपल्याच हिंदू बांधवांवर अत्याचार करायला सुरुवात केली हिंदू धर्मात शेकडो जाती आणि हजारो पोट जाती निर्माण होऊन दुहीची पेरली गेली कुणाला जन्मतः अस्पृश्य मानलं गेलं तर कुणाला जन्मतः सर्वश्रेष्ठ मानलं गेलं पुरातन काळात जी वर्ण व्यवस्था कर्तबगारीवर आणि क्षमतेवर आधारलेली होती ती नंतरच्या काळात केवळ जन्माच्या आधारावर बनली जन्मावर आधारलेली जाती प्रथा सुरू झाली आणि हिंदूंचा राज सुरू झाला हिंदू धर्मातून बाहेर जाणं फारच सोपं होतं पण बाहेरून आत प्रवेश करणं जवळपास अशक्यच होतं त्यामुळंच बजाजी राजांनी आता परत हिंदू धर्मात येण्याची आसच सोडून दिलेली होती पण बजाजी राजांच्या सुदैवानं छत्रपती शिवाजी महाराजांचे युगपुरुष त्यांच्या जवळ होते त्यांनी बजाजी राजांचं शुद्धीकरण करायचं ठरवलं त्यासाठी त्यांनी अगोदर धर्माज्ञेनं तसं करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या काळच्या धर्माच्या ठेकेदारांनी त्यांना कडाडून विरोध केला आणि मग महाराजांनी राजदंड उगारला धर्माचं रक्षण करण्याची जबाबदारी माझी म्हणजे राजाची आहे हे ठणकावून सांगितलं वैदिक परंपरेचे दाखले दिले आणि मग शेवटी धर्माच्या ठेकेदारांनाही नमत घ्यावं लागलं शिखर शिंगणापूर इथे मोठ्या समारंभपूर्वक त्यांनी बजाजी राजांना पुन्हा हिंदू धर्मात आणलं पण तरीही बजाजी राजांवरचा सामाजिक बहिष्कार मात्र कायमच होता त्या काळातले इतर मराठा सरदार बजाजी राजांसोबत सोयरीक करायला उत्सुक नव्हते बजाजी राजांच्या पुत्राला महाजींना कुणी मुलगी देण्यासाठी तयार नव्हतं यावेळी मग महाराजांनी स्वतः पुढाकार घेतला आणि बजाजी राजांच्या मुलासोबत आपली ज्येष्ठ कन्या सखुबाईंचा विवाह त्यांनी लावून दिला आणि महाराष्ट्रात स्वराज्यात धर्मक्रांतीचं एक मोठं पर्वत शिवरायांनी सुरू केलं महाराजांचं म्हणणं असं होतं की जर परक्या भूमीतून आलेला परक्या धर्माचा स्वतःचा स्वतःचा धर्म धर्म वाढवण्यासाठी स्वतःची मुलगी देऊ शकतो तर मग आम्ही वाचवण्यासाठी असं का करू शकत नाही महाराजांच्या या धर्मक्रांतीमुळे नेताजी पालकर आणि अशाच शेकडो हजारो लोकांना परत सन्मानानं हिंदू धर्मात घेण्यात आलं मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थानं हिंदू धर्माचे संरक्षक होते मित्रांनो फक्त पार्श्वभूमीसाठी मी तुम्हाला ही कथा सांगितली आता आपण मोहम्मद अली जिनांच्या कुटुंबाच्या इतिहासाकडे वळूया गुजरातमध्ये कच्छ काठियावाड भागात राजपूतांची एक उपजात आढळते दुधी राजपूत म्हणून हे दुधी राजपूत प्रत्यक्ष प्रभू श्री रामचंद्रांचे पुत्र लव उर्फ लहू यांचे वारस आहेत म्हणून त्यांना लोहाना ठक्कर असंही म्हटलं जातं ठक्कर म्हणजे ठाकूरचं गुजराती रूप या लोहाना ठक्करांच्याच पूर्वजांनी पाकिस्तानातलं लाहोर शहर वसवलं होतं लोहाना या नावावरूनच लाहोर असं त्या शहराचं नाव पडलं मित्रांनो ही जमात पूर्णपणे शाकाहारी असते हिंदू असणाऱ्या लोहाना ठक्कर यांच्या चालीरीतींवर जैन धर्माचाही बराच प्रभाव आढळतो या जमातीत जातीत एकोणविसाव्या शतकात प्रेमजी भाई मेघजीबाई ठक्कर यांचा जन्म झाला हे प्रेमजीबाई ठक्कर म्हणजे मोहम्मद अली जिनांचे आजोबा पानेली मोती तालुका उपलेटा जिल्हा राजकोट गुजरात हे त्यांचं मूळ गाव तसा एका सर्वसाधारण व्यापारी कुटुंबात प्रेमजीबाईंचा जन्म झाला होता पण प्रेमजीबाई ठक्कर म्हणजे एक अतिशय कर्तबगार आणि चलाक व्यक्ती होती त्यानं ओळखलं की माशांच्या व्यापारात फार मोठा फायदा आहे आणि मग प्रेमजीबाई माशांच्या व्यापारात उतरला पण त्यावेळी त्याला, त्यावे त्याला त्याच्या शाकाहारी लोहाना ठक्कर समाजातून फार विरोध झाला पण प्रेमजीबाईनं त्या विरोधाकडे बिलकुल लक्ष दिलं नाही तो त्या माशांच्या व्यापारात फार पुढे गेला इतका पुढे गेला की त्यानं एका ब्रिटिश कंपनीसोबत ग्रॅम ट्रेडिंग कंपनीसोबत भागीदारी सुद्धा केली आणि लवकरच तो आंतरराष्ट्रीय व्यापारी म्हणून प्रसिद्ध झाला त्यानं प्रचंड मोठं यश मिळवलं पैसा कमवला आंतरराष्ट्रीय माशांच्या व्यापारातली एक नामांकित व्यक्ती प्रेमजी भाई बनला मग त्यानं कराचीला आपलं भलं मोठं कार्यालय थाटलं आणि आपल्या कुटुंबाला घेऊन तो कराचीलाच राहायला गेला पण त्याच्या समाजानं तो माशांचा व्यापार करतो आणि प्राणी हत्येला हातभार लावतो म्हणून त्याला वाळीत टाकलं होतं त्याच्याशी करायलाही तयार होत नव्हतं सामाजिक कामात त्याला बोलावलं जात नव्हतं मग नंतर काही वर्षानंतर प्रेमजी भाईंना वाटू लागलं की आपण परत आपल्या समाजात परतावं त्यासाठी त्यानं आपला प्रचंड नफ्याचा माशांचा धंदाही बंद करून टाकला आणि मग आपल्याला समाजात परत घेण्यात यावं म्हणून तो समाजाची विनवणी करू लागला प्रेमजीबाईनं आपला माशांचा धंदाही बंद करून टाकला होता पण तरीही समाजानं त्यांना उघड मनानं स्वीकारलं नाही त्यांच्या मुलामुलींची लग्न करायला त्यांना फारच अडचणी येत होत्या सामाजिक कार्यक्रमात त्यांना बोलवलं जात नव्हतं प्रेमजीबाई ठक्कर यांचा मोठा मुलगा पुंजालाल ठक्कर हा फारच भडक डोक्याचा गरम डोक्याचा माणूस होता आपल्या बापानं प्रचंड नफा असणारा माशांचा व्यवसाय बंद केला म्हणूनही तो फार चिडला होता आणि आता हा माशांचा व्यवसाय बंद करूनही आपल्याला आपल्या समाजात जात नाही हे जाणून तो आणखीनच चिडला मग त्यानं रागा निर्णय घेतला त्यानं आपले आई वडील सासरे मुलं यांच्या सहित सन अठराशे पंच्याऐंशी साली मुस्लिम धर्मात शिया पंथात प्रवेश केला पुंजालाल ठक्करची ची शरीरष्ठी अतिशय हडकुळी होती म्हणून त्याला झिनो किंवा झिन्ना म्हणायचे कठियावाड भाषेत झिना म्हणजे पातळ मग त्यानं स्वतःचं आडनाव बदलून झिना असं करून घेतलं स्वतःच्या मुलाचं नाव त्यानं मोहम्मद अली जिना ठेवलं त्यानं पुन्हा प्रचंड नफा असणारा माशांचा व्यापार जोमानं सुरू केला गरम डोक्याचा पुंजालाल जिन्हा आता सगळ्या हिंदूंच्याच विरोधात झाला होता तमाम हिंदूंचा बदला हेच त्याच्या आयुष्याचं मुख्य ध्येय बनलं होतं आपल्या मनातलं हे हिंदू द्वेषाचं विष त्यानं आपल्या मुलाच्या मोहम्मद अली जिनाच्या रक्तात अगदी लहानपणापासूनच भिनवलं मोहम्मद अली जिनाचं रक्त किती हिंस्र आणि विषारी बनलेलं होतं हे त्याच्या डायरेक्ट ऍक्शन प्लॅन आणि पाकिस्तानची पाहणी यावरून आपल्याला कळतंच खरं तर हिंदूंना धडा शिकवण्याचं द्वेषपूर्ण स्वप्न पुंजालाल जिन्हा यांचं होतं असंच म्हणावं लागेल मित्रांनो माझा असा एक साधा प्रश्न आहे की जाती प्रथा आणि पुराण्या समजुती यांच्यात अडकलेला एकजूट नसलेला आपला हिंदू समाज ह्यावरून काही बोध घेऊ शकतो का आपल्या समाजात असणाऱ्या घाणेरड्या जाती प्रथा नष्ट करण्यासाठी काही जोमान पावलं उचलू शकतो का आणि विश्वगुरु होण्यासाठी जगामध्ये शांतीचा प्रसार करण्यासाठी आपला संपूर्ण हिंदू समाज पूर्वीच्या वैदिक परंपरेवर आधारित म्हणजे केवळ ज्ञान आणि कर्तबगारीवर आधारित असलेल्या पद्धतीनुसार पुन्हा एकत्र येऊ शकतो का मित्रांनो अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आपले खूप खूप धन्यवाद